न्यूरो बसवल्यापासून सीटिंगचं प्रमाण जास्त आहे, बघू शकतो तुम्ही सीटिंग बघा पूर्ण. आणि त्याच्यानंतर ओगराई पण फार कमी, गेरव्याचं प्रमाण कमी, करपा कमी आहे. आज आपण चेतन पालखेडे खडक सुकेने यांच्या प्लॉटवरती आहे. त्यांचा टोमॅटोचा खूप चांगला अनुभव आहे. मागल्या 10 वर्षापासून उत्तमरित्या ते टोमॅटोचं पीक येत आहेत. तर आज ते आपल्याला त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की दादा, तुम्ही तुमचा अनुभव सांगावा. नमस्कार, मी चेतन पालखेडे राहणार खडक सुकेने. साधारण हा आज आर्यमानचा 60 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि मी साधारण 9-10 वर्षापासून टोमॅटो करतो, पण 7-8 वर्षापासून आर्यमान ही व्हरायटीची प्रॅक्टिस माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर मी 5-6 वर्षापासून पाणी देण्याचं नियोजन जे होतं ते 2-3 दिवसानं वापसांना चेक करता पाणी देणे, आणि त्यामुळं काय व्हायचं, सिटिंग कमी व्हायची, रोगराईचं प्रमाण पण वाढायचं. आणि यावर्षीपासून न्यूरो बसवल्यापासून मी जे माझं 3-4 दिवसाचं इरिगेशन कॅन्सल होऊन जे 8 दिवसांवर गेलं, जसे जसे सेन्सर दाखवायचं काट्याचं आपण 12-13 वर जे केलेलं होतं, तर त्यानुसार मी पाणी, खत नियोजन या सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्यानंतर हा जो परिणाम जो दिसला, जे सेटिंग जास्त आहे, रोगराई कमी आहे, आणि क्लीननेस आणि फळाला चकाकी एवढी सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. पण अंतर तुम्ही पूर्वी मला वाटतं 2-3-4 दिवसाला पाणी नाही, आता जे सेन्सर सांगतो त्या पद्धतीनं पावसावरती अवलंबून आहे, 5व्या 6व्या 7व्या दिवशी देता. पण याच्यामुळं सेटिंग कमी झाली, वाढली किंवा साईज याच्यावरती काय तुम्हाला पक्का फरक जाणवला? सेटिंगचं प्रमाण जास्त आहे, बघू शकतो तुम्ही सेटिंग बघा पूर्ण. आणि त्याच्यानंतर ओगराई पण फार कमी, गेरव्याचं प्रमाण कमी, करपा कमी. बरोबर. चालेल, खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांना की आपण देखील फायलोचं न्युरो आपल्या टोमॅटो आणि इतर भाजीपाल्यामध्ये बसवून आपला पाण्यावरचा ताण खर्च, त्याचबरोबर खतांच्या वरचा खर्च हा कमी करू शकता. त्याचबरोबर रोगांचा जो काय प्रादुर्भाव आहे तो रोगांचा प्रादुर्भाव देखील त्यांनी करण्यामध्ये याचा आपल्याला निश्चित खूप चांगला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.